नमस्कार, मी दिनेश कनावजे, शहर संघटक मनसे मीरा बाईंदर, माझ्यासोबत शहराचे शहर अध्यक्ष हेमंत सावत, शहर संघटक शशीजी मेंढन आणि उपजिल्हा अध्यक्ष पुतुलताई अधिकारी आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व आमचे महाराष्ट्र सैनिक. आज मीरा बाईंदर शहरामध्ये असे काही समाज संकटांनी काही असे बॅनर लावलेत तिथून माणसाचं रक्त असं खवळलं जात आहे. ह्या लोकांना एवढंही समजत हा मीरा बाईंदर शहराचा जर इतिहास आपण बघितला तर हा 16 गावांचा इतिहास आहे. 16-17 गावांचा मीरा बाईंदर शहराचा हे स्थानिक लोकांचं शहर आहे. हे माननीय राज साहेबांचा पक्ष आहे असं जर मीरा बाईंदर शहरामध्ये कुणी जर समाज संकटाकडे नाही असं जर तेढ निर्माण समाजामध्ये निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला, जातीवादाचा जर प्रयत्न केला, असं जर आपाप साथीमध्ये दुश्मनी लावण्याचा प्रयत्न केला तर माननीय राज साहेबांचा पक्ष आहे त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जे काही तेढवेढ चालू आहे ते त्यांचं दुर्लक्ष करण्यासाठी हा मीरा बाईंदर शांत असून त्या मीरा बाईंदर शहरामध्ये असे हे प्रयत्न चालू आहेत. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा बाईंदर शहर कधीही तो ते खपवून घेणार नाही याची या समाज संकटाकडी लक्षात ठेवावे. आणि ज्या कोणी समाज संकटाकडी हे कोणी जे बॅनर लावलेत त्यांच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. समाज संकटावर आपण गुन्हे दाखल करून याला सजा झालीच पाहिजे, यांच्यावर केसेस पडल्याच पाहिजेत, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा बाईंदर शहर आपल्या परीने त्यांना कसे तुडवायचे कसे त्यांना झोपवायचे हे दाखवून देईल. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.